आता इथे एक लेखक येणार आहे त्याच्या प्रतिभेच्या शोधामध्ये. बघूया त्याची प्रतिभा त्याला मिळतीये का नाही ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया योगेश आणि प्राजक्ताचं. मकरन सर काही एखादा विषय सुचतो का म्हणजे मला सांगा ना. दोन चार पंच वगैरे जोक वगैरे असतील तर सांगा ना जरा. लय अडचण हो विषय सुचत नाही. इतकं काय सांगू तुम्हाला, विषय सुचला इकडून तिकडून तर माझ्या आधीच कोणाला तरी सुचलेला असतो. पण नंतर विषय काढला कसा तरी बाबा, मला नाही सुचला तर मोठे गोस्वामी तेच देते दरवेळेला विषय. कसा काहीतरी विषय सुचला बाबा, लिहायला बसलो तर पण सुचत नाही. मग कोणीतरी म्हटलं पंचकर्म कर, मग पंच सुचतील. अर्धा घंटा शिरोधारा, पण शिरातल्या मेंदूला काही धारच येईना, काही सूचना, अवघड झालंय सगळं. तर असं मी हंगामी लेखक आहे तुम्हाला सांगतो. पंच विना विषयाविना असा दारोदार भटकायलो तुम्हाला सांगतो बस. विषय कुठला बी असो दासाडीच कित नाचत येणार आहे. एक माझी बायको तुम्हाला सांगतो, अरे लेखकाच्या आयुष्यात वेदना असल्या की तो धना धना लिहायला बसतो. माझ्या आयुष्यात वेदनेचं मोहळ उठलं एवढं मोठं, पण चार पानाचं स्किट काय होईना माझ्याकडून. वाय मी मोहळ होय, मग तू वाळवीस. माझ्या जिंदगीला लागलेली वाळवी आणि लिहिता वेदनेने येत नाही, बुद्धीने येते. याला साधा व्हॉट्सअपवर मेसेज लिहिता येत नाही. कॉलेजमध्ये असताना मला मेसेज पाठवायचा, मी घरी आहे जणू, मी मळ्यात आहे जणू, माझं तुझ्यावर प्रेम आहे जणू. अग अक्कल शून्य ते जणू नव्हता, जानू लिहित होतो मी. जणू हे जणू हे मूर्ख. आता इंग्रजीत जे एन यू काय म्हणणार. एकदा इंग्रजीत नळाचा नन बाणाचा न शेम असतो. मला काय माहिती कस जानू असणार ते. याची इंग्रजीची एक तर बॉम्बे अख्खा खानदानी अक्षर. तुझ्या घरावरून इंग्रजाचं विमानच गेलं होत. तिच्या बापाला इंग्रजी बोलायचा एवढा नाद काय सांगू. अरे बँकेत गेला आणि बँकेत त्याला सांगितलं पैसे भरायचे बा, तर ते म्हणले स्लिप घेऊन ये, तर घरी येऊन झोपलायचा बाप. पप्पाला घालून पाडून बोलायला. तू आहे ना, तू रोज त्याचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे, त्याच्यामुळे माझ्यासारखी बायको मिळाली तुला. अरे बायको, अरे चार पोरी अजून मी माझ्या मागे फिरते. दादा माझी शिल्लक न करता का, दादा माझी शिल्लक न करता का. असे नाजूक काम दादा भाऊ करूनच काढून घ्यावे लागते. अरे त्या लोकायला माझी किंमत कळली, पण तुला नाही कळली माझी किंमत. तुला काय किंमत द्यायची, तुझ्यापेक्षा बैल बरा. मालकाला त्रास नको म्हणून चारा छावणीत तरी जातो. तुझी काय लायकी त्या समोर. असंच बोला मला, असंच बोला. माझ्यातला लेखक मारून टाका तुम्ही एक दिवस. याच्यातला लेखक म्हणे माय. तुम्हाला सांगते, कुणा कुणाला बा नदी काठी सुचित, कुणा कुणाला बा टिकडीवर गेल्यावर सुचित. या माणसाला कुठे सुचित, संडासात. बँकेत असा पेन लटकवलेला असतो ना, तसा आमच्याकडे संडासच लटकवलाय. अख्या संडास भर लिहून ठेवले. आत गेले की कळत नाही ना, सार्वजनिक मध्ये आले का घरात. काही का सर, मला तिथं सुचत म्हणून लिहितो मी ते. चांगल्या चांगल्या कल्पना मला तिथं सुचल्या तर माहितीये का. माग मी एक कविता लिहिली होती तिथं बसून. कसं आहे, पोटाचा आणि भावनेचा निचरा माझा एकत्र होतो तिथं. काय कविता लिहिली होती मी माग, ती सगळ्या पेपर मध्ये सा भार परत आली होती माहिती. मग काय होती कविता बघ. फिनेल म्हणाल ऍसिडला चल भेटू कमोडच्या काठी. फिनेल म्हणाल ऍसिडला चल भेटू कमोडच्या काठी, माझा ओघळ तुझी आग असूसले भेटीसाठी. जिथं सुचलं तिथं फ्लश केलं असतं तर माझी जिंदगी गटार नसती झाली. मला काय फक्त संडासच सुचतं असं काही नाही, मला बाहेर पण सुचतं. घराची पानगळ सुरू झाली की माझ्या भावनेला माझ्या कल्पनेला असा मोहर येतो. मोहर झाडाची पानगळ दिसतीये, नळगळतोय आतला तो नाही दिसते. चार दिवस झाले बोंबलेले डांबर आणून लाव म्हणून ते सुचतं का. आता नाही राहत माझ्या लक्षात, काय करू.
रोज आंघोळ झाल्यावर जेव्हा आरशात पाहतो बाथरूम मध्ये तेव्हा आठवतो, अरे या डांबर आणत राहिलो. हो का, त्या तुझा काय, तुझ्या खांदारातल्या कोणाचा पण थोबाड पाहिला तरी लक्षात येईल बा डांबर आणायचं राहिलं. यांचा फॅमिली फोटो असा हातरला ना जर खाली तर वाटतं अशा डांबराचे स्पीड ब्रेकरच लावलेत अशा तर खायत सगळे. अरे तुझ्या जीभीला स्पीड ब्रेकर लावला पाहिजे, तुझ्या नरड्याला सायलेन्सर बसवलं पाहिजे, मग माझ्या जिंदगीतले अपघात आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल. हो का, तू तर माझ्या जिंदगीतली दुर्घटना आहेस मुर्द्या. तुम्हाला सांगते, पहिल्या खेपेला बाळणपणाची बाईची काय काय स्वप्न असतात बा, असतात की नाही. या माणसामुळे माझं बाळणपण काळणपण होता होता वाचलं. मी अशी कळा दिली, हा माणूस जाचा हलायला तयार नाही. नाही ते आदिवासी महिलांची बाळणपण कशी होतात याच्यावर मला लिहायचं होतं, ते मला जवळून पाहायचं होतं. तसंच बसून होत, तसंच बसलो होतो. मला सांगा, अरे त्या बायका माहिती का मैल मैल प्रवास करतेत आणि मग बाळंत होतील. म्हणून बायकोला कोणी कावडी टाकतं का? या ना मला कावडी टाकली हॉस्पिटल 2 मिनिटावर हा सरकारी दवाखान्यात घेऊन चालला. रात्रीचे 2 वाजलेले, कुत्रे मागे लागले, याच्या पायाचा लचका तोडला, ती कावड बाया खाली पडली, मी अर्धी कावडीत अर्धी बाहेर, साडी फाटली, हा चक्कर येऊन पडला. रस्त्यावरच्या माणसाने दोघांना सरकारी मध्ये नेलो, मी मॅटर्निटीत हा कॅज्युअलिटीत, पोरगा झाल्यावर पोराला बिशीचं इंजेक्शन येणार रेबीटचं. असली बाळणपणाची तरा. जाऊ दे, किती मी त्रास सहन केला असला तरी हॉस्पिटलवाले हॉस्पिटलवाल्यांना नंतर कळलं तर किती खुश झाले. अरे त्यांनी आपली फी सुद्धा माफ केली हॉस्पिटलची. मग हो का, हा भिकारणाले का काय पैसे देणार म्हणून फी माफ केली माझ्याकडे बघून. कौतुक म्हणे कौतुक, लोकायले तुझं कौतुक आहे ही निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेवरून आठवलं, मला अंधश्रद्धेवर एक चांगलं स्किट करायचंय. म्हणजे अंधश्रद्धा विषय सुचलाय पण पुढेच काही सुचना. आमचे गुरुजी म्हणले की सध्या राहूचा दोष चालू आहे तुला, त्याच्यामुळे तुला काही सुचणार नाही आणि अंधश्रद्धेवर तर नाही सुचणार म्हणले. तेही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, विषय सुचावा पण सुचावे म्हणून सगळ्या बोटात वेगवेगळे खडे घातले. इतके खडे वापरले, आता फक्त मुतखडा बाबा वापरायचं बघ. काय सांगावं आता तुम्हाला, जे करायचं ते तर करत नाही. माग मला काय म्हणला, मला वडाच्या गर्द सावलीत सुचत म्हणून गावाबाहेर वडाखाली जाऊन बसला. गर्द सावलीत सुचलं नाही पण 4 गर्दुल्ले मित्र केले, चिली म्हणायला शिकला. ते आता बंद केलंय मी. हो का, मला काय माहिती, मी काय नवऱ्या मागे फिरते का, गुरा मागे फिरल्यासारखं. मी काय रिक्काम तिकडी बसले का? नाही नाही, तू काही रिकामीच नाहीये. तुला लय कामदार आहे, तू लय कामदार आहे. मला माहितीये ना, तू एक काम, नवऱ्याच्या मागे फिरायचं, त्याला वट 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 करत राहायची फक्त. अरे तुझ्या थोबाडाला जर मीटर बसवलं असतं ना तर त्या मीटरचे रिडिंगचे आकडे पाहून त्या मीटरला आकडे आले असते. कन्फ्युज झाले. कन्फ्युज हा, कि तू अभिनेता म्हणून वाईट आहेस का लेखक म्हणून वाईट आहेस? तस तर तू भी मला कन्फ्युज करत असती. मग मी काय केलं? नाही, तुझ्या व्हेरिएशनचं कौतुक करू का सौंदर्याचं? त्याच्यामुळे काय कौतुक केलं तरी नंतर उघड पडणार ते. म्हणा मातीचे कुल्ले, मातीचे कुल्ले किती चिकटवले तर वाळणार गळूनच पडणार आहेत ते. काय केली माती तर तू केलीये, माझी पण माझ्या खानदानाची पण. मागे मला म्हणला मी रस्त्यावरच्या मुलांवर नाटक लिहिणार आहे तर रस्त्यावर गाड्या पुशीत होता. माझ्या बापाने गाड्या रिक्षात बसून पाहिलं तर तिथंच हार्ट अटॅक आला त्याला. तुझ्या पप्पावर नंतर लेख लिहिला ना मी रिक्षातून अंतरिक्षात. मी तुला शेवटचं सांगू का, तुझ्या लायकीचं काम सांगते. एखाद्या किराणा माल्याच्या दुकानात नोकरी धरण पुड्या बांध, मी तेवढ्याच संसार रिटीन बघ. अशी वकडत मारे ना माकड तोंडे, थोडा मला प्रयत्न तर करू दे, जमन मला हळूहळू लिहायला. अरे बाबा, असं मारून मुटकून लेखक नाही होता येत. समाजात सगळ्यांनाच दुःख असतात पण सगळे काही बलूत लिहून दयापवार नाही होत. विद्रोह सगळ्यांच्याच मनात खतखतो पण सगळेच नामदेव ढसाळ नाही होत. सगळ्याच बायकांना दुःख वेदना असतात पण सगळ्यांना बहिणाबाईंसारख्या त्या कवितेच्या माध्यमातून नाही म्हणता येत. खरा लेखक होण्यासाठी प्रतिभा लागते. जर तुझ्याकडे प्रतिभा असेल तरच तू चांगल्या कलाकृतीला जन्म देशील. बस काहीच बोल नको आता, जन्माचा विषय आला 1.5 महिन्यानंतर. आता मला पाळणा म्हणायचा बस, धडपटकन दोरी धार. पहिल्या दिवशी जन्मल बाळ, लेखन नाही तोंडाचा खेळ, मनाचा मेंदूशी लागतो मेळ, तो बाळा जो जो रे जो.
दुसऱ्या दिवशी बाळ हसत पंच विनोद नाही सुचत प्रतिभा नाही मिळे विकत जो बाळ जो जोरे जो सुंदर झालं खूप मजा आली आणि कित्येक दिवसांनी पाळणा हल्ला म्हणजे किटमध्ये आपण विचारूया परीक्षकांचं काय मत आहे ते मकरंद दादा खूप उत्तम सादरीकरण पुलंनी फार छान लिहिलंय बटाट्याच्या चाळीत माळसाकांत पोंबुर्वेकर नावाचा जो साहित्यिक आहे तर तो अशा पद्धतीचे आचरट गोष्टी करून जमेल का ते तर तुझं पण जीवनानुभव वेगळ्या पद्धती घेऊन आणि इतक्या आघोरी पद्धतीनं घेऊन जर तू लिहिणार असशील तर तो भयानक लेखक होईल पण एकंदरीत फार मिश्किल पद्धतीनं फार उपरोधिक पद्धतीनं तू ते सगळं भाष्य केलंस क्या बात है बहुत बढिया वा रेणुकाताई वा वा लेखक म्हणून योग्या वेलकम बॅक अप्रतिम झालं सादरीकरण असं खूप काय काय साचलं बऱ्याच दिवशी आणि एकदम आज तू ते व्यक्त केलंस असं वाटलं आणि ते तुझ्या अभिनयात पण दिसलं तू आज खूप सुंदर अभिनय केलास प्राजक्ता तर हमखास करते सुंदर दिसते सगळं सुंदर असतं प्राजक्ताचं पण तुझाही अभिनय मला आज खास खूप आवडला भाष्यही खूप छान ते अगदी शेवटी आलं क्षणिक आलं पण मस्त होतं भाष्य आणि अर्थात पाळण्यात दोन अंतरे वा 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 क्या बात आहे आज म्हणजे मेजवानी होती तर ह्या मेजवानीसाठी मी तुम्हा दोघांनाही हॅट देणार आहे आपण बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे आता म्हणजे 600, 700, 800, 900, 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर पोचलेला आहे खूप खूप अभिनंदन तुम्ही बसू शकता थँक्यू